मला हा प्रॉब्लेम 6 वर्षापासून होता. तर खूप डॉक्टर्स फिरलो मुंबईमध्ये पण सोल्युशन मिळालं नाही, त्यामुळे इथे आलो. पी एच स्टडी आता चालू आहे 24 आवर्स. नळी जी असते ती पोटामध्ये असते तुमच्या. आता ते कालपासून आहे पण मी जेवू शकतो, फिरू शकतो आणि झोपू शकतो. त्रास पण काय होत नाही आहे. म्हणजे मी 7 ॲडमिट झालो, 9:30 ऑपरेशन होतं आणि 11 मी वॉर्डमध्ये शिफ्ट झालो. आणि त्यानंतर 2 तासांनी मला लिंबू पाणी, त्यानंतर 2 तासांनी दाल राईस, 1 तासांनी टी बिस्किट असं खायला दिलं. आणि आता ऑपरेशन होऊन 1 महिना कम्प्लीट झाला आहे. या 1 महिन्यात मी चपाती भाजी डाळ भात सगळं काही खातोय. मला काहीच इश्यू नाही आहे, कुठेच अटकत नाही आहे खाताना. नमस्कार मित्रांनो, मी तेजस आटम मुंबईवरून आलो आहे इथे गुजरातला डॉक्टर चिराग ठक्कर यांच्याकडे. 25 वर्ष आहे मी आणि मला हा प्रॉब्लेम 6 वर्षापासून होता. तर खूप डॉक्टर्स फिरलो मुंबईमध्ये पण सोल्युशन मिळालं नाही, त्यामुळे इथे आलो. नेटवरून यूट्यूबवरून मला यांच्याबद्दल समजलं. यांच्या पेशंटचे फीडबॅक पण मी घेतले चांगले होते. तर पहिले त्यांनी मला 2 टेस्ट सजेस्ट केल्या, मेनोमेट्री आणि पी एच स्टडी. मेनोमेट्री टेस्ट काल झाली, पी एच स्टडी आता चालू आहे 24 आवर्स. नळी जी असते ती पोटामध्ये असते तुमच्या, त्याच्यामध्ये ते चेक होतं ॲसिड लेवल. आता ते कालपासून आहे पण मी जेवू शकतो, फिरू शकतो आणि झोपू शकतो. त्रास पण काय होत नाही आहे. खूप चांगल्या पद्धतीने टेस्ट करतात. तर ह्याच्या पुढे आता सर्जरीचं काय कसं डॉक्टर सांगतील, त्यानंतर मी तुम्हाला कळवतो. जसं की मित्रांनो, काल माझं पी एच स्टडी आणि मेनोमेट्री टेस्ट झालेली आणि त्याचा रिपोर्ट जो आहे तो असा होता की ॲसिड रिफ्लक्स खूप होत होता. तर डॉक्टरांनी मला सजेस्ट केलं ऑपरेशनसाठी. तर मी पण रेडी होतो आणि मला पहिली भीती वाटली पण नंतर तिकडे आल्यावर कळलं की ऑपरेशन. म्हणजे मी 7 ॲडमिट झालो, 9:30 ऑपरेशन होतं आणि 11 मी वॉर्डमध्ये शिफ्ट झालो. आणि त्यानंतर 2 तासांनी मला लिंबू पाणी, त्यानंतर 2 तासांनी दाल राईस, 1 तासांनी टी बिस्किट असं खायला दिलं. आणि खाऊ पण शकलो मी, थोडंसं फक्त अडकतं कारण ऑब्व्हियसली सर्जरी आहे, थोडा वेळ लागतो. पण मी खाल्लं, डायजेस्ट पण नीट झालं, ॲसिडिटी पण नाही होते आता. आणि आता 1-2 तासांनी डिस्चार्ज पण भेटतं आहे. आणि डॉक्टर सकाळी पण होते ऑपरेशनच्या वेळेला, त्यांनी ऑपरेशन केलं आणि नंतर ते संध्याकाळी 5 वाजता भेटायला पण आले. त्यामुळे ते खूप सपोर्टिव्ह आहे, सगळंच नीट समजून सांगतात, तसं काही इश्यू नाही आहे. आणि आता अजून 2 दिवसांनी परत त्यांनी मला मंडेला फॉलोअप करायला बोलवलं आहे. तर 2 दिवस मी अजून इथे आहे आणि 2 दिवसानंतर मी माझ्यात कंडिशन कशी आहे हे तुम्हाला सांगेन. आणि फक्त सकाळी ॲडमिट झालो, संध्याकाळी सोडत आहेत, त्यामुळे डे केअर्समध्ये ऑपरेशन झालं, जास्त काही मोठं ऑपरेशन नाही आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव तेजस साटम, मुंबईमधून आहे मी. मागच्या 6 वर्षापासून मला हायटसरणी आणि GERD प्रॉब्लेम होता आणि डॉक्टर चिराग ठक्कर अहमदाबादला आहेत, त्यांच्याकडे मी विजिट केलं. त्यांनी मला ऑपरेशनची सजेशन दिली. मग मी ऑपरेशन केलं 26 जून 2020. आता ऑपरेशन होऊन 1 महिना कम्प्लीट झाला आहे. या 1 महिन्यात मी चपाती भाजी डाळ भात सगळं काही खातोय. मला काहीच इश्यू नाही आहे, कुठेच अटकत नाही आहे खाताना, किंवा ॲसिडिटी पण होत नाही आहे, जलन पण होत नाही आहे. पूर्णपणे सगळे पदार्थ मी खाऊ शकतो आहे आणि 1 महिन्यानंतर मी आता कामालासुद्धा जाऊ शकतो आहे. मला काहीच इश्यू नाही आहे कामाला पण जायला. त्यामुळे मला थँक्यू बोलायचं डॉक्टर चिराग ठक्करला. थँक्यू.